संघाला लीड केलं, परंतु काही महत्वाच्या कारणास्तव तो खेळाडू इथून पुढे उपलब्ध होणार नाहीये आणि त्याच्या जागेवरती मात्र मंगेश वैती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. इथे वेलकम टू द क्रीज सांगणारा हा बिग हिट येतोय फलंदाज सादिक मैदानाच्या आतमध्ये आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज मंगेश वैती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटचा फ्लो पहा, स्टान्स पहा आणि त्यानंतर मात्र स्टँड अँड डिस्पॅच पद्धतीचा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. चिट्टू मैदानाच्या आतमध्ये यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. यावेळेला आणखीन एक जोर कस फटका, सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, मात्र होतीये चूक आणि चेंडू कुठे एक्झॅक्टली लँड झालाय कारण हातांना चेंडूनं स्पर्श केलाय. झेल घेण्याची संधी जरूर होती, म्हणूनच आम्ही प्रेक्षकांना नेहमी सांगत असतो की मित्रांनो आपला खेळ पाहण्यासाठी आपण आलेलो आहात, खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आपण आलेलो आहात, परंतु या खेळाडूंना आपली कोणतीही झेल सुटला विषय तिथेच संपला. यावेळेला आणखीन एक जोरकस फटका, इथे फलंदाज थांबायला तयार नाही आहे, प्रयत्न चांगला होता मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक सादिकच्या बॅटवर येतोय केपीएल षटकार. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. सादिक थोडासा आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतले गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आलेली धावा धावफलकावरती. तीन षटकार तीन सिंगल या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात, एकूण धावा धावफलकावरती आल्यात 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तीन षटकार आपण पाहिले ज्यामध्ये तीनही षटकार सुरू असताना दिनेश आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर, परंतु इथे स्लॉट मध्ये चेंडू केलाय. कोण म्हणतं रात्रीच्या वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. सादिकची फलंदाजी पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माहिती मिळते पहिल्या दोन सामन्यांमध्ये सादिक खरं तर पाचव्या सहाव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मागील सामन्यामध्ये या खेळाडूला प्रमोट केलं, त्यांना आपल्या खेळाचे प्रतिभा दाखवली आणि या सामन्यामध्ये थेट ओपनर म्हणून मागील सामन्यामध्ये देखील सादिक ॲज अ ओपनर.